पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी महाजन, गव्हर्नमेंट आय टी आय दिंडोरी। आपणास पी एस ए ऑक्सिजन प्लांट केअर अँड मेंटेनन्स यात भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात। जेव्हा कोविडची तिसरी लाट सुरू होती तेव्हा ऑक्सिजन प्लांटची कमतरता व ऑक्सिजनची मागणी ही परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने डीजीटी विभागाने संपूर्ण भारतातील आय टी आयमधील निदेशकांना प्रशिक्षण देऊन मास्टर ट्रेनर तयार केले। त्या अनुषंगाने त्यांनी आय टी आय उत्तीर्ण मुलांना ऑनलाईन इम्प्लांट प्रशिक्षण देण्यात आले। या कामी माननीय प्राचार्य श्री भांबरे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। मुलांची परीक्षा अंती NSQ 4 लेवलचे प्रमाणपत्र देण्यात आले, त्यामुळे निश्चितच भविष्यात प्रशिक्षित मुलांना PSA ऑक्सिजन प्लांट अँड केअर मेंटेनन्स या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात। याबाबत उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी मुळाने याने आपले मनोगत व्यक्त केले आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिंडोरीचा माजी विद्यार्थी मी आय टी आय दिंडोरीतून जोडर व्यवसायात पूर्ण केला। जोडर व्यवसायात मला निदेशक म्हणून लाभलेले माझे सर ए जे महाजन सरांमुळे मला आय टी आय नंतर एक आणखी ॲडव्हान्स लेवलचा कोर्स करण्याची संधी मिळाली। तर आपण मला त्या ॲडव्हान्स लेवलचा कोर्स करण्याची जी संधी मिळाली त्या संधीविषयी थोडक्यात चर्चा करूया। ही संधी म्हणजे एक कोर्स होता, कोर्स म्हणजे एक PSA ऑक्सिजन प्लांट ट्रेनिंग हा कोर्स होता। ही ट्रेनिंग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना पेशंटला ऑक्सिजनची कमतरता भासल्या कारणाने सेंट्रल गव्हर्नमेंटने PSA ऑक्सिजन प्लांटची ट्रेनिंग चालू केली आहे। नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये पहिली बॅच आमची होती। आमच्या बॅचला लाभलेले मास्टर ट्रेनर म्हणजे ए जे महाजन सरांनी आमच्या पूर्ण बॅचचे ॲडमिशन देखील करून घेतले। त्यानंतर ए जे महाजन सरांनी आमची ट्रेनिंग चालू केली। ट्रेनिंग ऑनलाईन पद्धतीची होती, पर डे 4 आवर्स याप्रमाणे आमची ट्रेनिंग चालली। ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आम्हाला ए जे महाजन सरांनी संपूर्ण थिओरिटिकल नॉलेज दिलं PSA ऑक्सिजन प्लांटबद्दल, म्हणजे PSA ऑक्सिजन प्लांटची वर्किंग कशी आहे, त्याच्यात कोणते गॅसेस कॉम्प्रेसरद्वारे घेतले जातात, ऑक्सिजन कसा तयार होतो, ही पूर्ण थिओरिटिकल नॉलेज आम्हाला ए जे महाजन सरांनी ऑनलाईन लेक्चर्समध्ये दिलं। त्यानंतर ए जे महाजन सरांनी आम्हाला प्रॅक्टिकलसाठी प्लांट व्हिजिटला देखील घेऊन गेले। प्लांट व्हिजिटला गेल्यानंतर ए जे महाजन सरांनी आम्हाला प्लांटचे पूर्ण वर्किंग ऑपरेटिंग विथ मेंटेनन्स शिकवले व समजून देखील सांगितले। त्यानंतर आमची एक्झाम झाली, एक्झाम थिअरी एक्झाम झाली आमची 30 मार्चला थिअरी CBT एक्झाम होती, CBT बेसिस एक्झाम। त्यानंतर प्रॅक्टिकल झाले, ज्या प्लांटवरती आम्ही व्हिजिटला गेलेले होतो त्याच प्लांटवरती आमचे प्रॅक्टिकल देखील झाले। तर ए जे महाजन सरांनी उत्कृष्टपणे आम्हाला शिकवलेलं असल्या कारणाने आम्हाला प्रॅक्टिकल आणि CBT एक्झाम दोन्हींना पण काही अडचण आली नाही। त्यानंतर आम्हाला एक्झाम झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे लेवल 3 सर्टिफिकेट देखील मिळाले। सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हाला प्रोव्हाइड केले सर्टिफिकेट। त्यानंतर सरांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि आमच्या बॅचचे ॲडमिशन करून घेण्यापासून तर आम्हाला सर्टिफिकेट मिळेपर्यंत साथ दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानतो। यानंतर सरांनी आम्हाला जॉब संधीबद्दल सुद्धा देखील सांगितलं होतं। तर जॉब PSA ऑक्सिजन प्लांटची ट्रेनिंग झाल्यानंतर आपण जॉब कुठे करू शकतो, तर आपण बाहेर अदर स्टेटमध्ये देखील आपण जॉब करू शकतो। त्यानंतर PSA ऑक्सिजन प्लांट हा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये देखील इन्स्टॉल होत आहे भविष्यामध्ये, तर आपण त्या हॉस्पिटलवर प्लांट ऑपरेटर म्हणूनसुद्धा वर्क करू शकतो। आणि एक विशेष गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट या प्लांटसाठी म्हणजे सबसिडी पण खूप जास्त प्रमाणात देत आहे, तर हा प्लांट आपण स्वतः टाकून ऑक्सिजन एक्सपोर्ट देखील करू शकतो। थँक्यू।